नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोएब पटेल, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आजचा आमचं टॉपिक आहे राज्यशास्त्र प्रश्नसंच 10वा. विद्यार्थी मित्रांनो, हे जो प्रश्नसंच आपल्यासमोर मी आणलेला आहे तो एम पी एस सी आणि यू पी एस सी पूर्वपरीक्षा यामधील हा प्रश्नसंच आहे आणि मागील 16 वर्षाच्या प्रश्नपत्रिका यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे. तरी मागील आमचे प्रश्न उत्तराचे संच तुम्ही बघा, कारण की ते तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहे. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. चला तर मग एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. तरी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीचे जे लर्निंग ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या टॉपिकला म्हणजेच प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. पहा 34वा प्रश्न पहा. यापूर्वी जे प्रश्नोत्तराचे जे संच होते त्या तिथपर्यंत ते 33वे प्रश्न संच झालेले आहे, म्हणजे 33 प्रश्न झालेले आहे, 34वा बघूया. पहा, खालीलपैकी कोणती प्राधिकरणे एखाद्या राज्यातील पंचायत संस्थांनी कर व शुल्के कोणत्या तत्वाच्या आधारे लागू करावीत याबाबत त्या राज्याच्या राज्यपालास शिफारसी करतात. ऑप्शन पहिलं, जिल्हा नियोजन समित्या. ऑप्शन दुसरं, राज्य वित्त आयोग. ऑप्शन तिसरं, राज्याचे अर्थ खाते. आणि ऑप्शन चौथं, त्या राज्याचे पंचायती खाते. तर असं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. पहा, तर याचं योग्य उत्तर राहील की खालीलपैकी कोणती प्राधिकरणे राज्यातील पंचायत संस्थांनी कर व शुल्के, पहा, कर व शुल्के कोणत्या तत्वाच्या आधारे लागू करावीत याबाबत राज्य राज्यपालास शिफारसी करते. तर राज्य वित्त आयोग अशा शिफारसी करू शकते, कारण की ही बाब करासंबंधी आहे. राज्य वित्त आयोग काय करते, कर विभागणी केंद्र आणि राज्यात. जसं वित्त आयोग तुम्ही केंद्राचं जर का पाहिलं तर केंद्राला येणारा जो निधी असतो तो राज्य आणि केंद्रातनी कसा विभागता येईल समान प्रमाणात किंवा इतर राज्य जे 29 आहे त्यांच्या प्रमाणात, तर त्याचं ते नियोजन आखत असते. पण ही राज्यासंबंधीची बाब आहे, त्या कारणानं राज्य वित्त आयोग यासंबंधी ही योजना आखू शकते. समोर पहा 35वा प्रश्न, शासनाच्या संदर्भात खालील गोष्टी विचारात घ्या. पहिलं, थेट विदेशी गुंतवणुकीच्या आंतरप्रवाहास प्रोत्साहन. दुसरं, उच्च शिक्षण संस्थांचे खाजगीकरण. तिसरं, नोकरशाहीत कपात. चौथं, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची समभागांची विक्री भार व उतार. वरीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर भारतीय राजकोषीय तट भरून काढण्यासाठी केला जाऊ शकतो. पहिलं ऑप्शन 1, 2, 3 बरोबर. दुसरं ऑप्शन 2, 3, 4 बरोबर. तिसरं 1, 2, 4 बरोबर. आणि चौथं 3 व 4 बरोबर, असं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. तर 3 व 4 हे वाक्य बरोबर राहील की नोकरशाहीत कपात आणि राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची समभागांची विक्री व भार उतार यावरील या ज्या गोष्टी आहेत ते भारतीय राजकोषीय तट भरून काढण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. 2, 3 आणि 4 बरोबर राहील 4 नंबरचं उत्तर. समोर पहा 36वा प्रश्न, भारताच्या केंद्र सरकारविषयीची खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं ऑप्शन, भारत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालय विभागांची निर्मिती कॅबिनेट सचिवांच्या सल्ल्याने भारताचा पंतप्रधान करतो. दुसरं, भारताचा राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने प्रत्येक मंत्रालय एकेका मंत्र्याला नेमून देतो. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. 2009चा प्रश्न आहे हा. त्यामध्ये पहिलं ऑप्शन 1 बरोबर आहे, त्यामध्ये दुसरं ऑप्शन 2 बरोबर आहे म्हणते, तिसरं ऑप्शन म्हणते 1 व 2 दोन्हीही बरोबर आहे, आणि चौथं ऑप्शन म्हणण्यात आलेलं आहे की पहिलं आणि दुसरं हे दोन्हीही नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, यामध्ये फक्त दुसरं जे ऑप्शन आहे तेच योग्य राहील की केंद्र सरकारविषयी खालील विधाने जे आहे ते भारताचा राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने प्रत्येक मंत्र्याला एक एक मंत्रालय नेमून देतो, सो हेच वाक्य बरोबर राहील. 37वा प्रश्न पाहूया. पहा,
भारताच्या केंद्र सरकारविषयी खालील विधाने विचार लक्षात घ्या. पहिलं, भारतीय संविधानानुसार सर्व कॅबिनेट मंत्री हे फक्त लोकसभेचे बैठकीय सदस्य असणे आवश्यक आहे. दुसरं, भारताचे केंद्रीय सचिवालय संसदीय कामकाज मंत्रालयाच्या देखरेखीखाली काम करत असते. तर यामध्ये योग्य विधान कोणते म्हणते 2009 प्रश्न आहे. पहिलं विधान फक्त अ बरोबर आहे, दुसरं विधान दोन बरोबर आहे, दुसरं तिसरं विधान म्हणते दोन्ही बरोबर आहे आणि चौथं विधान म्हणण्यात आलेलं आहे की दोन्हीही यामध्ये चूक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वरील दोन्हीही विधाने काय आहे, चुकीची आहे. चार नंबरचं ऑप्शन बरोबर राहील, कोणतेही नाही. 38 प्रश्न आपल्या समोर येत आहे. पहा की भारताच्या केंद्र सरकारविषयीची ही विधाने लक्षात घ्या. पहिलं, 15 ऑगस्ट 1947 रोजी केंद्रातील मंत्रालयाची संख्या 18 होती. दुसरं, केंद्रातील मंत्रालयाची सध्याची संख्या 36 आहे. तर वरीलपैकी योग्य विधाने कोणती ओळखा म्हणते 2009 हा प्रश्न. पहिलं म्हणताय अ, फक्त अ बरोबर आहे. दुसरं म्हणताय दुसरं बरोबर आहे. तिसरं म्हणताय अ व ब बरोबर आहे. चौथं म्हणताय दोन्हीही चूक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, यातलं पहिलं, फक्त पहिलं जे उत्तर आहे की फक्त अ बरोबर आहे, हेच योग्य राहील. की 15 ऑगस्ट 1947 रोजी केंद्रातील मंत्रालयाची संख्या 18 होती. समोर पहा 39 प्रश्न. तर खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं, भारतात एखाद्या राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती त्या राज्याच्या राज्यपालाच्या सल्ल्याने भारताचा राष्ट्रपती करतो. दुसरं, नागरी प्रक्रिया संहितेनुसार उच्च न्यायालयांना राज्य स्तरावर मूलभूत अपिलीय व सल्लागार अधिकारिता आहे. यापैकी योग्य विधान कोणते म्हणताय? पहिल्या याच्यात म्हणण्यात आलेलं अ बरोबर, दुसऱ्या याच्यात ब बरोबर, तिसरं विधान म्हणते की अ व ब दोन्ही बरोबर, चौथं म्हणताय अ व ब दोन्हीही चूक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वरील दोन्हीही जे आहे ते चुकीचे आहे. 40 प्रश्न पहा. लोक अदालती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं, लोक अदालतीचा निवाडा हा दिवाणी न्यायालयाचा निर्णय मानला जातो आणि म्हणून त्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही. दुसरं, लोक अदालती अंतर्गत कौटुंबिक विवाहिक वाद येत नाही. यामध्ये योग्य विधान कोणते 2009 प्रश्न. पहिला ऑप्शन अ बरोबर, दुसरा ऑप्शन ब बरोबर, तिसरा ऑप्शन अ व ब दोन्ही बरोबर, चौथं अ व ब दोन्हीही चूक असं म्हणण्यात आलेलं आहे. तर यामधलं पहिलं जे ऑप्शन आहे तेच बरोबर राहील की लोक अदालतीचा निवाडा हा दिवाणी न्यायालयाचा निर्णय मानला जातो आणि म्हणून त्याच्या विरुद्ध कोणत्याही न्यायालयात अपील दाद न्यायालयात दाद मागता येत नाही. समोर पहा 41 प्रश्न आलेला आपल्या समोर. तर यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे पहा, पहिलं ऑप्शन सॉरी विधान पहिलं, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना स्थापन केले गेले, म्हणजे 66 जवळपास. दुसरं, केंद्रीय प्रशासकीय लवादाचे सदस्य हे न्यायिक व प्रशासकीय अशा दोन्ही प्रवाहातून घेतले जातात. यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की वरीलपैकी योग्य विधान कोणते आहे ते निवडा. पहिलं, फक्त अ बरोबर आहे. दुसरं, फक्त ब बरोबर आहे. तिसरं विधान म्हणते की अ व ब दोन्हीही विधाने बरोबर आहेत. चौथं विधान म्हणण्यात आलेलं आहे अ व ब दोन्हीही चूक आहे किंवा कोणतेही नाही असं त्यामध्ये उच्चार करण्यात आलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फक्त जे दुसरं विधान जे आहे तेच यामध्ये काय राहील, योग्य राहील. यामध्ये काय म्हणते, योग्य विधाने निवडा असं म्हणण्यात आलेलं आहे. तर दुसरं विधान योग्य राहील की केंद्रीय प्रशासकीय लवादाचे सदस्य हे न्यायिक व प्रशासकीय अशा दोन्ही प्रवाहातून घेतले जात असतात. समोर बघा 42 प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. पहा, भारतातील किती उच्च न्यायालयांची अधिकारिता दोन राज्यांसाठी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश वगळून आहे म्हणते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे म्हणजे भारतीय म्हणजे उच्च न्यायालय आहे आणि उच्च न्यायालयाअंतर्गत येणारे जे कार्यक्षेत्र आहे याविषयीचं सुद्धा मी लेसन बनवलं होतं मागं. जर का तुम्हीसुद्धा बघितलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही बघा, कारण की ते तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडेल. तर पहा, भारतातील किती उच्च न्यायालयाची अधिकारिता दोन राज्यांसाठी आहेत. फक्त राज्याचा उल्लेख केलेला आहे, केंद्रशासित प्रदेश वगळून म्हणण्यात आलेला आहे. तर पहा, याचा ऑप्शन पहिलं 2, दुसरं 3, तिसरं ऑप्शन आहे 4
आणि चौथा ऑप्शन आहे पाच राज्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, फक्त असे तीनच जे राज्य आहे, तीन राज्य जे आहे त्यांच्या म्हणजेच तीन राज्य उच्च न्यायालयाची अधिकारिता दोन राज्यांसाठी आहे, असे तीन राज्य आहे म्हणजेच त्यामध्ये आपलं दुसरं ऑप्शन बरोबर राहील. पहा 43वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे की पंचायत विसर्जित झाल्यास रिकामी जागाच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. ऑप्शन पहिलं 2009 हा प्रश्न आहे. ऑप्शन पहिलं एक महिन्याच्या आत. ऑप्शन दुसरं म्हणते तीन महिन्याच्या आत. ऑप्शन चौथं सॉरी तिसरं म्हणतंय ऑप्शन सहा महिन्याच्या आत आणि चौथं ऑप्शन एका वर्षाच्या आत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जेव्हा पंचायती विसर्जित जर का झालेल्या असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त सहा महिन्याच्या आतच निवडणुका घेतल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, पंचायत समिती कायदा 1992-93 जो करण्यात आलेला आहे, म्हणजेच 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली 92 आणि 93 मध्ये, तर त्याच्याविषयीची सविस्तर माहितीसुद्धा मागील लेसनमध्ये मी आपल्याला पुरवलेली आहे. तरी ते मागील लेसन तुम्ही आमचे बघितले नसेल तर ते सुद्धा तुम्ही बघा, कारण की या लहान सहान जे गोष्टी आहे म्हणजे पंचायत समिती विसर्जित, त्यानंतर पंचायत समितीची निर्मिती कशी होते, त्यामध्ये सदस्य किती असते, किती लोकसंख्येच्या प्रमाणात ते निवडले जात असतात, याशिवाय मी बरेचसे लेसनसुद्धा त्यामध्ये अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तुम्हाला म्हणजे असे जे प्रश्न आहेत त्याचं लवकर उत्तर क्लिक होऊन जाईल. समोर पहा 44वा प्रश्न. भारतात खालीलपैकी कुठे पहिली महानगरपालिका अस्तित्वात आली? ऑप्शन पहिलं कलकत्त्याला आली, ऑप्शन दुसरं मद्रासला आली, ऑप्शन तिसरं बॉम्बेला आली, ऑप्शन चौथं दिल्लीला आली. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, भारतात पहिली महानगरपालिका मद्रास येथे अस्तित्वात आली होती. सगळ्यात पहिली मद्रास येथे अस्तित्वात आली होती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आमचं लेसन जर का तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.